बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे 205व्या सौर दिनानिमित्त शूरवीरांना मानववंदना देण्यात आली. तसेच युवा प्रबोधनकार आदित्य इंगळे याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून करण्यात आली व त्यानंतर बौद्ध वंदना घेण्यात आली. नंतर भीमा कोरेगाव येथील हुबेहूब साकारलेल्या विजयस्तंभाला लोहारा येथील नागरिकांनी मानववंदना देण्यात आली. त्यानंतर युवा प्रबोधनकार आदित्य इंगळे यांचे व्याख्यान संपन्न झाले. आदित्य इंगळे यांनी आपल्या प्रबोधनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्यावर विचार व्यक्त केले. कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेल्या एका ऐतिहासिक लढाई आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टन FF स्टॉटन यांच्या नेतृत्वातील महार बटालियनच्या केवळ 500 सैनिकांनी 28,000 पेशवा सैन्यांचा पराभव केला. तो दिवस होता 1 जानेवारी 1818. त्यामुळे महार बटालियनच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या विजयस्तंभाला भेट दिली आहे. लोहारा येथील विजयस्तंभाला मानववंदना देतेवेळी तुकाराम मोरे, सुनील मोरे, मधुकर मोरे, अशोक मोरे, सुरेश मोरे, मिलिंद मोरे, महेंद्र मोरे, तानाजी मोरे, संदेश मोरे, विशाल मोरे, संजू मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजू मोरे यांनी केले. MCN न्यूज करिता संतोष मोरे, बाळापूर.